राज्यातील मंदिर अजूनही बंद आहेत. रायगडच्या पनवेलमध्ये त्याविरोधात मनसैनिकांनी पनवेलच्या विरूपक्ष मंदिर खुले करून आरती देखील केली आहे. तर यावेळी त्यांनी मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे. पनवेल शहर पोलिसांनी ह्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय. महाराष्ट्रामध्ये सध्या अनलॉकचं कार्यक्रम सुरू आहे. या अनलॉकमध्ये मॉल्स उघडले जात आहेत, दारूची दुकानं उघडली जात आहेत, तिथे होणारी गर्दी सरकारला दिसत नाही आहे. BSTच्या बस ST ओपन झालेल्या आहेत, तिथे होणारी गर्दी सरकारला दिसत नाही आहे. पण मंदिरं मात्र सरकारने बंद ठेवलेली आहेत. तिथे जर ती उघडली तर लोकांना कोरोना होईल अशी भीती सरकारला वाटते. मात्र जिथे जिथे सरकारचे उत्पन्नाची साधनं आहेत अशी ठिकाणं उघडली गेलेत तिथे मात्र कोरोना होईल असं सरकारला वाटत नाही. आज ह्याच विषयावरती आम्ही हे विरूपाक्ष मंदिर जे आहे पनवेलचं, हे ऐतिहासिक मंदिर आहे, हे आम्ही जाणीवपूर्वक उघडलेलं आहे. कारण आत्ताची जी परिस्थिती आहे समाजातली, या परिस्थितीमध्ये लोक मानसिकदृष्ट्या खचलेली